जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राइब करा, प्रेस द बेल आयकॉन. जसं आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की होल नंबर काय असतं, नॅचरल नंबर काय आहे, रॅशनल नंबर काय आहे, तर आपल्याला आपण त्यावरून प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह केला. आता या आपल्याला या व्हिडिओ मध्ये आता प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला 10 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि आपला टॉपिक आहे कम्पॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. मग आपला कम्पॅरिझन ऑफ रॅशनल नंबर म्हणजे काय आहे, तर कम्पॅरिझन म्हणजे तुलना. मग रॅशनल नंबर मध्ये आपल्याला काय करायची होता, तुलना करायची आहे. म्हणजे आपण तुलना करण्यासाठी आतापर्यंत लहानपणापासून हे साइन शिकत आलेलो आहोत, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू. ह्या ज्या आहे दिलेले आपल्याला साइन, यावरून आपण कुठल्याही नंबरला कम्पॅरिझन करू शकतो. तसं आपण सहजपणे म्हणू शकतो 2 is greater than 1, 4 is less than 7 आणि 4 is equal to 4 हे आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत. मग आता आपल्याला रॅशनल नंबर मध्ये कम्पॅरिझन शिकायचे. काय शिकायचं आहे, रॅशनल नंबर मध्ये कम्पॅरिझन. की जे प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मध्ये आपल्याला 10 एक्झाम्पल दिले आहेत, त्यामध्ये आपण आता फर्स्ट एक्झाम्पल कडे बघूया, -7 - 2. बघा फर्स्ट एक्झाम्पल आपलं काय आहे, -7 - 2. आता या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं तर आपल्याला कळतं, जर आपण नंबर लाईन बघितली तर नंबर लाईन मध्ये फर्स्ट पॉइंट कोणता येतो, -1, आणि मग सेकंड येतो -2, आणि त्याच्यानंतर येणारा जो नंबर असतो तो म्हणजे -7. मग जेव्हा संख्या रेषेवर नंबर लाईन वर आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिले जो निगेटिव्ह नंबर असतो, जो फर्स्ट येतो, तो काय असतो, ग्रेटर असतो. आणि जो नंतरचा येणारा नंबर असतो तो काय असतो, स्मॉल. जरी तो नंबर मोठा आपल्याला दिसत असला तरी या नंबरपेक्षा तो कसा असतो, लहान असतो, हे लक्षात ठेवायचं. निगेटिव्ह नंबरसाठी, कशासाठी, निगेटिव्ह नंबरसाठी काय असतं, तर आपण नंबर लाईन वर जर बघितलं तर फर्स्ट -2 येतं आणि नंतर -7 येतं, म्हणून -2 is greater than -7. मग बघा, -7 is less than -2. कळलंय कम्पॅरिझन कशी केली आपण, समजले आहे. तर यासाठी आपल्याला नंबर लाईन उपयोगाला पडणार आहे, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलंय, -7 - 2 मध्ये कम्पॅरिझन आपण केली आहे की -7 हा लेस आहे कशापेक्षा, -2 पेक्षा. आता सेकंड एक्झाम्पल बघा, 0 - 9/5. आता या एक्झाम्पल मध्ये काय दिसतंय की 0 आहे आणि -9/5 दिसतंय. मग यामध्ये कोण ग्रेटर आहे, मग आधीच सांगितलं संख्या रेषेवर जो नंबर आधी येतो तो नंबर काय असतो, ग्रेटर असतो. मग -9/5 म्हणजे हा कसा आहे, तर 0 नंतर येणारा नंबर आहे संख्या रेषेवर आणि म्हणून is less than 0. मग इथे ग्रेटर कोणता नंबर आहे, 0 is greater than -9/5. कळतं सगळ्यांना मी काय सांगते ते, समजत आहे. बघा, -0 हा ग्रेटर असतो कोणत्याही निगेटिव्ह नंबर पेक्षा. जर पॉझिटिव्ह नंबर असेल, बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिला आहे की तो नंबर कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. मग तो नंबर पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो 0 पेक्षा कसा आहे, ग्रेटर आहे. कसा आहे, ग्रेटर. बघा, दोन नंबर दोन्ही निगेटिव्ह असेल तर त्यामध्ये निगेटिव्ह नंबर, जो स्मॉल निगेटिव्ह नंबर असतो तो ग्रेटर असतो. 0 आणि मायनस नंबर जर असेल तर त्यामध्ये 0 हा ग्रेटर असतो. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा, आपल्याला दिलं आहे की 8/7 and 0 हे थर्ड एक्झाम्पल आहे आपलं. यामध्ये बघा, 8/7 and 0 मध्ये कोण ग्रेटर दॅन आहे, मग 8/7 is greater than 0. कळलं सगळ्यांना. बघा, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या तीन एक्झाम्पल मध्ये आपण काय शिकलो, जर दोन निगेटिव्ह नंबर असेल तर त्यामध्ये जो छोटा नंबर निगेटिव्ह असतो तो कधीही ग्रेटर असतो. नंतर एक नंबर 0 असेल आणि दुसरा नंबर जर निगेटिव्ह असेल तर त्यामध्ये 0 हा नंबर ग्रेटर असतो. नंतर एक नंबर पॉझिटिव्ह आहे आणि एक नंबर जर 0 आहे तर यामध्ये जो नंबर पॉझिटिव्ह आहे तो कसा असतो, 0 पेक्षा मोठा असतो. कळले तीन एक्झाम्पल. आता फोर्थ एक्झाम्पल कडे वळूया आपण. आता फोर्थ एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलं आहे, बघा, फॉर एक्झाम्पल -5/4 and 1/4 यांचा जर आपण डिनॉमिनेटर पाहिला तर तो कसा आहे, सेम. हे लक्षात ठेवायचंय की रॅशनल नंबर मध्ये
आपल्याला त्यांचा डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपण त्यांना ग्रेटर दॅन लेस दॅन बघू शकतो. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे, जर समजा डिनॉमिनेटर वेगळे असतील तर आपल्याला त्याला आधी सेम करावे लागतात आणि मग आपण ते कंपॅरिझन करू शकतो. आता मायनस फोर फाईव्ह अपॉन फोर आणि वन अपॉन फोर यामध्ये कुठला नंबर ग्रेटर आहे, तर वन अपॉन फोर, कारण वन अपॉन फोर काय आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबर पेक्षा ग्रेटर असतो. म्हणजे काय झालं, मायनस फाईव्ह अपॉन फोर इज लेस दॅन वन अपॉन फोर. कळलंय, फोर नंबर एक्झाम्पल. आता फिफ्थ आहे बघा, फोर्टी डिवाइड बाय ट्वेंटी नाईन, 141 डिवाइड बाय 29. आता यामध्ये पण डिनॉमिनेटर कसे दोघांचे पण इक्वल आहे, दोन्ही नंबर कसे आहे प्लस आहे. मग आता आपल्याला प्लस मध्ये तर माहितीच आहे की कोणता नंबर ग्रेटर दिसतोय, 40 ग्रेटर आहेत का 141, तर कोणता आहे 141. मग काय येतं सिम्बॉल इथे, की 141 इज ग्रेटर दॅन 40 अपॉन 29. कळलं सगळ्यांना. बघा फाईव्ह एक्झाम्पल सांगितलंय, दोन नंबर निगेटिव्ह असेल तर त्यामध्ये जो स्मॉल नंबर असतो तो ग्रेटर असतो. काय असतो, तो ग्रेटर असतो. आणि लार्ज नंबर निगेटिव्ह असेल तर तो कधी असतो, स्मॉल असतो. नंतर झिरो आणि मायनस नंबर जर दिलेला असेल तर नेहमी झिरो हा काय असतो, ग्रेटर असतो. झिरो काय असतो, नेहमी ग्रेटर असतो. आणि जर समजा एक नंबर पॉझिटिव्ह आहे आणि झिरो असेल तर पॉझिटिव्ह नंबर नेहमी काय असतो, ग्रेटर असतो. ठीक आहे, हे तीन एक्झाम्पल. आता फोर्थ नंबर एक्झाम्पल बघा, यामध्ये दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे पण जो वरती दिलेले नंबर आहे न्युमरेटर मध्ये एक मायनस फाईव्ह आहे आणि वन आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं की पॉझिटिव्ह नंबर पेक्षा निगेटिव्ह नंबर नेहमी काय असतो, स्मॉल असतो. म्हणून मायनस फाईव्ह अपॉन फोर इज स्मॉलर दॅन वन अपॉन फोर. ठीक आहे, फिफ्थ नंबर मध्ये 29 हा त्यांचा डिनॉमिनेटर आहे आणि त्यांचा आपण जर न्युमरेटर बघितला तर 40 आणि 141 आहे. तर यामध्ये 141 हे ग्रेटर आहे म्हणून 40 डिवाइड बाय 29 इज लेस दॅन 141 डिवाइड बाय 29. असे आपण पाच एक्झाम्पल बघितले. आता सिक्स बघा, सिक्स मध्ये पण काय दिसते आपल्याला, मायनस 17 अपॉन 20 अँड मायनस 13 अपॉन 20. दोघांचा पण डिनॉमिनेटर कसा आहे, सेम आहे. आणि त्यांचा न्युमरेटर जर बघितला तर हा मायनस 17 आहे आणि हा मायनस 13 आहे. तर मग काय लक्षात सांगितलं मी ठेवायचं, की जो निगेटिव्ह नंबर असतो, जो स्मॉल नंबर असतो, तो नेहमी काय असतो, ग्रेटर असतो. मग मायनस 17 पेक्षा मायनस 13 कसे आहे, स्मॉल आहेत म्हणून ते ग्रेटर आहेत. मग यामध्ये कोणता नंबर ग्रेटर येतो, तर मायनस 13 अपॉन 20. कळलंय, अशी कंपॅरिझन आपण किती एक्झाम्पल मध्ये बघितली, सिक्स एक्झाम्पल मध्ये बघितली. मग आपण सातव्या एक्झाम्पल कडे वळणार आहोत. आपण आता सिक्स एक्झाम्पल बघितले, ग्रेटर दॅन लेस दॅन कशा पद्धतीने असतं ते आपण बघितलं. आता आपल्याला सेव्हन नंबर एक्झाम्पल बघायचं आहे, ते म्हणजे मायनस 17 अपॉन 20 अँड 15 अपॉन 20. काय आहे, 15 अपॉन 20, 12 अँड 7 अपॉन 60. आता बघा आपण सिक्स एक्झाम्पल बघितले आहे, आता आपल्याला सेव्हन एक्झाम्पल बघायचं आहे, 15 अपॉन 12 अँड 7 अपॉन 60. आतापर्यंत एक्झाम्पल मध्ये आपण काय बघितलं, की त्यांचा डिनॉमिनेटर सेम होता पण यामध्ये डिनॉमिनेटर सेम नाही. मग अशा वेळेस काय करायचं, दोन पार्ट मध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. एका बाजूला मी हा नंबर लिहून घेतला, दुसऱ्या बाजूला हा नंबर लिहिला सेकंड नंबर. आता 15 अपॉन 12 दिला आहे, तर या नंबरला म्हणजे हा जो फर्स्ट नंबर आहे या नंबरला या इकडच्या सेकंड नंबरच्या डिनॉमिनेटरने खाली आणि वर मल्टिप्लाय करायचं. बघा काय सांगते मी, लक्ष द्या काय आहे, की 15 अपॉन 12 हा जो फर्स्ट नंबर आहे आपला, या फर्स्ट नंबरला सेकंड नंबरच्या डिनॉमिनेटरने न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तसंच हा सेकंड जो नंबर आहे 7 अपॉन 16 याला फर्स्टच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. बघा कळलं मी काय सांगते ते, की फर्स्ट जो नंबर आहे 15 अपॉन 12 याला सेकंड नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड नंबर जो आहे त्याला फर्स्ट नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं.
आता आंसर काढावा घ्यायचं 15 मल्टीप्लाय बाय 16 जर केलं तर किती येतं 240 आणि 12 मल्टीप्लाय बाय 16 केलं तर किती येतं 12 6 जा 72 12 1 जा 12 12 आणि 7 192 किती येतं 192 आणि आता 12 ने जर 7 ला मल्टीप्लाय केलं तर किती येतं 12 5 जा 60 12 6 जा 12 7 जा किती येतं 84 84 डिवाइड बाय 192 आता हा नंबर किती आला आपला आंसर 240 डिवाइड बाय 192 आणि 84 डिवाइड बाय 192 आता यामध्ये आपल्याला कुठला नंबर मोठा दिसतोय ग्रेटर कुठला नंबर आहे हा महा नंबर ग्रेटर आहे म्हणजे आपण एक्झाम्पल मध्ये सॉल्व करायला दिलेला जो नंबर आहे 15/12 हा ग्रेटर आहे 7/16 पेक्षा हे आपलं आलं आन्सर लक्ष द्यायचंय बघा काय सांगितलं मी की जो फर्स्ट नंबर असतो त्याला सेकंड नंबरच्या डिनॉमिनेटरने वर आणि खाली दोन्ही बाजूला काय करायचं मल्टीप्लाय करायचं आणि जो सेकंड नंबर आहे त्याला फर्स्ट नंबरच्या डिनॉमिनेटरने वर आणि खाली मल्टीप्लाय करायचं त्याचा आन्सर काढायचे ज्यामध्ये जो नंबर ग्रेटर असेल त्या पद्धतीने आपल्या दिलेल्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला दिलेलं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये ग्रेटर दॅन लेस दॅन चिन्ह लिहायचं साईन ऍड करायचं मग आपला नंबर कुठला ग्रेटर आला 15 डिवाइड बाय 12 इज ग्रेटर दॅन 7/16 कळलं फर्स्ट एक्झाम्पल आता 7 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला झालंय आता आपण 8 नंबर कडे वळू जसं आपण दोन्ही नंबर पॉझिटिव्ह बघितले तसे आता 8 नंबर एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन्ही नंबर निगेटिव्ह दिलेले आहेत बघा 8 नंबर एक्झाम्पल -25/8 अँड -9/4 यामध्ये बघा -25/8 एका बाजूला लिहून घेतलं दुसऱ्या बाजूला -9/4 लिहिलं आता मी काय सांगितलं आहे की जो फर्स्ट नंबर असतो त्या नंबरला सेकंड नंबरच्या काय करायचं डिनॉमिनेटरने वर आणि खाली मल्टीप्लाय करायचं आणि सेकंड नंबर जो आहे त्या सेकंड नंबरला फर्स्ट नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टीप्लाय करायचं बघा काय केलं समजलं आहे की या एक्झाम्पलला म्हणजे या दिलेली जी व्हॅल्यू आहे याला फर्स्ट नंबर सेकंड नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टीप्लाय केलं आणि जो सेकंड नंबर होता त्याला फर्स्ट नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टीप्लाय केलं किती किती येतं मग 25/4 100 आणि 8/4 किती येतं 32 इथे किती आहे 9/8 72 आणि 4/8 किती येतं 32 आता कुठला नंबर ग्रेटर आहे दोन्ही नंबर काय आहे निगेटिव्ह आहे मायनस आहे दोन्ही नंबर जेव्हा मायनस असतात निगेटिव्ह असतात तेव्हा जो स्मॉल नंबर असतो तो कसा असतो सांगितलं मी ग्रेटर असतो कसा असतो तो ग्रेटर म्हणून यामध्ये कुठला नंबर ग्रेटर झाला -72/32 मग आपल्या आन्सर मध्ये लिहायचं आहे -25/8 इज लेस दॅन -9/4 बघा म्हणजे इक्वेशन बघून आपल्याला लिहायचे नाहीये आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मग आन्सर काढायचं आहे आणि मग त्यावरून ठरवायचं आहे की कुठला नंबर ग्रेटर आहे आणि कुठला नंबर स्मॉल आहे कळलं सगळ्यांना बघा 7 आणि 8 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं आहे आता आपण 9 नंबरचं एक्झाम्पल बघूया बघा 9 नंबर एक्झाम्पल काय दिलंय 12/15 अँड 3/5 बघा 12/15 अँड 3/5 आता या एक्झाम्पल मध्ये दोन्ही नंबर कसे आहे पॉझिटिव्ह आहे मग आम्ही काय सांगितलं आहे की एका साईडला एक नंबर लिहून घ्यायचा सेकंड साईडला दुसरा नंबर लिहायचा नंतर जो सेकंड नंबर असतो त्याच्या डिनॉमिनेटरने फर्स्ट नंबरला मल्टीप्लाय करायचं आणि जो सेकंड नंबर आहे त्याला फर्स्ट नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टीप्लाय करायचं आन्सर आलं 12/5 60 आणि 75 नंतर 15/3 45 आणि 15/5 75 आता यामध्ये कुठला नंबर ग्रेटर दिसतोय आपल्याला पॉझिटिव्ह नंबर आहे पॉझिटिव्ह नंबर असेल तर कोणता ग्रेटर सांगितला आहे जो लार्ज नंबर असतो तो ग्रेटर असतो मग यामध्ये काय 60/75 हा नंबर ग्रेटर आहे म्हणून 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5 ठीक आहे आता 10 नंबर एक्झाम्पल बघा दोन्ही नंबर काय आहेत आता हे मायनस आहे पुन्हा
दोन्ही नंबर आपल्याला निगेटिव्ह दिसत आहे. मग याला कसं सॉल्व्ह करायचं, तर मी सांगितलंय फर्स्ट नंबर पहिले जर असेल तसा लिहून घ्यायचा, त्याला सेकंड नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं, नंतर सेकंड नंबर तसाच लिहून घ्यायचा फर्स्ट नंबरच्या डिनॉमिनेटरने त्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, मग 7 4 जा किती येतं 28, 11 4 जा 44, 11 3 जा 33 आणि 4 11 जा 44 येतात. बघा मग आपला आन्सर काय आलाय, -28/44 आणि -33/44. यामध्ये मी सांगितलंय की जर स्मॉलर नंबर असेल तर कुठला ग्रेटर असतो, स्मॉलर का लार्जर, तर निगेटिव्ह नंबर जर स्मॉलर असेल तर तो काय असतो, ग्रेटर असतो. मग हा 28 33 पेक्षा कसा झाला, ग्रेटर, महा नंबर ग्रेटर आहे. म्हणून आपल्या एक्झाम्पल मध्ये -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. कळलं सगळ्यांना? बघा अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह नंबर, एक निगेटिव्ह नंबर, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे, दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे, दोन्ही फक्त आपल्याला नंबरला साईन दिलेलं नाही, दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे, नंतर एक नंबर झिरो आहे, एक नंबर प्लस आहे, दोन्ही नंबर मध्ये डिनॉमिनेटर सारखा आहे पण एक निगेटिव्ह नंबर आहे एक पॉझिटिव्ह नंबर आहे, झिरो आहे आणि निगेटिव्ह नंबर आहे आणि दोन्ही निगेटिव्ह नंबर आहे, तर त्यामध्ये कशा पद्धतीने आपण कंपॅरिझन करू शकतो रॅशनल नंबर मध्ये, ते प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मध्ये आपण शिकलो. नेक्स्ट टाइम आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कम्प्लीट करणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.